तर मुंबईतील घाटकोपरच्या सभेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी श्रीकांत शिंदेंवरती शेलक्या शब्दात टीका केली. एका सिनेमाचा दाखला देत प्रियंका चतुर्वेदींनी मुख्यमंत्र्यांसह श्रीकांत शिंदेंवर बोचरी टीका केली. तर राज्यसभेची खासदारकी टिकवण्यासाठी चतुर्वेदींची धडपड सुरू असल्याचा टोला उद्योगमंत्री उदय सामंतांनी लगावलाय. तो उनको जाना जरूरी है, थाने तक आवाज पहुंचना जरूरी है. गद्दार गद्दार ही रहेगा. एक पिक्चर आई थी आपको याद होगी, दीवार. दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं, उस पर लिखा है मेरा बाप चोर है. ये इनके माथे पे लगा है, श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है. मला असं वाटतं की राजकारणामध्ये आमच्या त्या महिला भगिनी म्हणून काम करतायत, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. परंतु पुढची राज्यसभा कन्फर्म करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवरनं येऊन टीका करू नये, हीच माझी त्यांना विनंती आहे. काय झालं आहे की आता उरलेल्या लोकांना ज्या काय एक दोन आमदारक्या मिळतील, एक दोन विधान परिषद मिळेल, ती मलाच कशी मिळेल, आणि त्याच्यासाठी मी किती मातोश्रीच्या जवळच आहे, मी किती एकनाथ शिंदेंवर घाणेरड्या पद्धतीने टीका करू शकतो, याच्यामध्ये चढावड लागलेली आहे. पण त्यांना मला हे सांगायचं आहे की या निवडणुकीनंतर जे काही 12-13 लोक जे आहेत त्याच्यातले अनेक लोक शिंदेसाहेबांबरोबर येतील, त्यातले काही लोक देवेंद्रजींबरोबर येतील, आणि मला असं वाटतं की हा त्यांचा जो भ्रमाचा भोपळा आहे तो फुटणार आहे.